आपण दहा हजार कोटीची एक घोषणा केली अकरा हजार पाचशे कोटीची एक घोषणा केली अध्यक्ष मोदय आतापर्यंत मी जे बजेटचे आकडे घेतले त्यातलं वितरित किती झालाय तीन हजार सातशे साठ कोटी वितरित झाले आहेत आणि अध्यक्ष मोदय तुम्ही आत्ता तुम्हाला पुरवणी मागण्याचं आज पुस्तक आलं आज पुरवणी मागण्याच्या पुस्तकामध्ये चोवीसशे एकतीस कोटी पूरक मागणी तुम्हाला मिळालेली आहे म्हणजे एकूण सहा हजार एकशे ब्याण्णव अध्यक्ष मोदय दोन पॅकेज मिळून तुमचे एकवीस हजार कोटीचे पॅकेज आहेत त्याच्या अगेन्स्टची तरतूद आतापर्यंतची आणि पुढची तरतूद मिळून जी आजच्या पूर्वेमाणे मागणी आणल्या ती सहा हजार एकशे ब्याण्णव कोटी आहे म्हणजे अध्यक्ष मोदय हे जे आकडे आहेत ना हे फक्त कागदावरचे आकडे आहेत प्रत्यक्षात हे आकडे कधीच पूर्ण होणार नाही आहेत हे आपण पॅकेज मोठे मोठे घोषित करतोय त्या पॅकेजमधनं काहीही मिळताना या ठिकाणी दिसत नाहीये आणि म्हणून या संदर्भात आता उरलेली तरतूद तुम्ही कधी आणणार कुठून आणणार कशी आणणार आणि कधी आणणार कारण आता आम्ही गावोगावी फिरतो कुठेही मदत मिळाल्याचं दिसत नाही लोक तक्रार करतात की आम्हाला कुठली मदत मिळाली नाही दुसरं असं आहे की जर मदत मिळाली तर मदत मिळाल्यानंतर सगळी मदत नावांसहित संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर अपलोड करायची होती का नाही झाली ती अपलोड जर तुम्ही म्हणता की या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्ही मदत केली तर नावं जाहीर करा ना नियमानुसार कारण तुम्ही खात्यात करता तुम्ही तर काही कॅश नेत नाही खात्यात झाल्याबरोबर ती तुमच्या वेबसाईटवर अपलोड होऊ शकते अद्यापही एकाही जिल्ह्याने ती अपलोड केलेली नाही पण त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी ही सगळी जी आकडेवारी आहे ही आकडेवारी फसवी आहे गावोगावी आम्ही जातो आणि संकेतस्थळावर हे ॲटोमॅटिक अपलोड व्हायला पाहिजे होतं किंवा टाकायला पाहिजे होतं टाकलेलं नाही याचं कारण याची आधीच नाही आहे अजून पूर्ण वितरणच झालं नाही आहे तुमच्याकडे जी माहिती आली आहे मंत्री मोदय ती चुकीची माहिती आहे याचं वितरण करून संकेतस्थळावर कुठल्या दिवसापर्यंत या नावांची यादी ही अपलोड होईल सांगताय ना आकडे आपण बघा आपण मार्च एप्रिल मे दोन हजार एकवीस याचा जी आर काढला सहा ऑक्टोबरला म्हणजे मार्च एप्रिल मे दोन हजार एकवीस मध्ये अतिवृष्टी झाली सहा ऑक्टोबरला जी आर काढला आणि मदत काय आहे रत्नागिरी जिल्हा पाच पॉईंट दहा लाख सिंधुदुर्ग जिल्हा चोवीस लाख परभणी जिल्हा पंचवीस लाख हिंगोली जिल्हा चौदा लाख नांदेड जिल्हा वीस लाख उस्मानाबाद जिल्हा एक लाख चौऱ्याहत्तर हजार यवतमाळ जिल्हा दहा लाख नागपूर जिल्हा तेवीस लाख वर्धा जिल्हा एकोणचाळीस लाख गोंदिया जिल्हा सव्वीस लाख चंद्रपूर जिल्हा पस्तीस लाख आता किती शेतकऱ्यांना मिळाली असेल आणि जुलै एकवीस मध्ये अतिवृष्टीचा मदत निधी आपण त्याचा जी आर काढला नागपूर विभागाचे सहा जिल्हे म्हणून दहा कोटी रुपयाची मदत आपण केली आहे म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असंच म्हणावं लागेल एकतर सहा सहा महिन्यांनी निघालेले जी आर आहेत आणि त्याच्यामध्ये पाच दहा कोटी रुपये मग शेतकऱ्यांची संख्या किती आहे याचा अर्थ असा आहे कारण नानाभाऊ तुम्ही बोटीतनं फिरला होता तुम्ही बघितलं होतं प्रत्येक घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि जर दहा कोटीची मदत सहा जिल्हे म्हणून मिळत असेल तर याचा अर्थ तुम्ही हे क्लेम करू शकता की आमच्याकडे पंचनामे आले ती सगळी मदत आम्ही केली मग याचा अर्थ असा की पंचनामेच झाले नाही कारण एवढं नुकसान तर एकट्या भंडारा जिल्ह्यामध्ये आहे त्यापेक्षा जास्त नुकसान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय कुठेतरी हे तपासून पाहण्याची आवश्यकता आहे मी आपल्याच जी आर आणले आहेत आपण एकदा पुन्हा तपासा हा अन्याय होतोय आणि शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोचत नाही पोचली पाहिजे याकरता आपण याची पुनर्तपासणी करणार का केंद्र सरकारकडनं जो आपल्याकडे आलेला निधी आहे कालच माध्यम देखील दाखवत होती त्यातला सातशे कोटी रुपये रुपये निधी आपल्याकडे अविरतीत अवितरित आहे म्हणजे केंद्राने आपल्याला पैसे दिले आहेत पण ते आपण वाटू शकलो नाहीये सातशे रुपये सातशे कोटी आपल्याकडे आपल्याला माहिती असेल जोपर्यंत आपण वाटपाची यु सी पाठवत नाही तोपर्यंत केंद्र सरकार आपल्याला नव्याने पैसे देत नाही त्यामुळे पहिल्यांदा आपल्याकडे जे केंद्र सरकारचे सातशे कोटी पडले आहेत त्याचं वितरण आपण केलं पाहिजे मग तिकडनं मागितलं पाहिजे चुकीचं रेकॉर्डवर येत आहे हा कोविड करता दिलेल्या निधीपैकी नाही आपल्याला आपत्ती निवारणाकरता जो निधी दिलेला आहे त्या निधीपैकी सातशे कोटी रुपये अवितरित आत्ता आहेत मी त्याची पूर्ण आकडेवारी आपल्याला पाहिजे असेल मी आत्ता माझ्याकडे कागद आहे मी तो कागद आपल्याकडे पाठवतो त्यामुळे केंद्र सरकार जेव्हा आपण एखादा निधी वापरतो आणि वापरून यु सी पाठवतो तेव्हाच पुढचा निधी आपल्याकडे येतो आपण जर याची युसी पाठवली तर पुढचा निधी नक्की आपल्याकडे येईल